नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशनशी संबंधित शब्द कोडी सोडवायला शिकलो. या व्हिडिओ मध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊ. चंदा आणि अप्पूने मिळून चप्पू ट्रॅव्हल कंपनी उघडली आहे. चप्पू ट्रॅव्हल कंपनीच्या बस सेवेमुळे गावकरी चंपापूर ते पंपापूर प्रवास करू शकतात. पहिल्या काही महिन्यांपर्यंत त्यांच्या बसमध्ये कमी लोक प्रवास करत होती, परंतु जेव्हापासून पंपापूरमध्ये नवीन इमारती बांधायला सुरुवात झाली आहे तेव्हापासून त्यांची बस सेवा खूपच लोकप्रिय झाली आहे. आता दर महिन्याला चप्पू ट्रॅव्हल कंपनीच्या बस सेवेमुळे 718 लोक चंपापूर ते पंपापूर प्रवास करतात. चंदा, तू मला सांगू शकतेस का की आपल्या बस सेवेमुळे एका वर्षात किती लोक चंपापूर ते पंपापूर प्रवास करतील? अप्पूने चंदाला विचारले. चल, मी तुला शिकवते की हे कसे शोधता येऊ शकते. दर महिन्याला आपल्या बस सेवेमुळे 718 लोक चंपापूर ते पंपापूर प्रवास करतात आणि आपल्याला हे शोधायचे आहे की एका वर्षात किती लोक आपल्या बस सेवेने प्रवास करतील. अप्पू, एका वर्षात किती महिने असतात? चंदाने अप्पूला विचारले. 12 महिने, अप्पूने झटक्यात उत्तर दिले. अगदी बरोबर, म्हणून आपल्याला प्रत्येक महिन्यात प्रवास करणाऱ्या लोकांच्या संख्येला 12 गुणावे लागेल. आपण 718 ला 12 गुणूया, चंदा अप्पूला म्हणाली. मी हे गुणू शकतो चंदा, 718 × 12 होतील 8,616. अरे वा, इतके लोक आपल्या बस सेवेचा लाभ घेतील. ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे चंदा, आणि आपण अजून ठिकाणांसाठी देखील बस सेवा देत आहोत. अप्पू, आपली चप्पू ट्रॅव्हल कंपनी तर खूप चांगली चालली आहे. तर मग आता आपण चंपापूर ते उलटापुलटा नगर पर्यंत जाणारी विमान सेवा का नको सुरू करूया? चंदा अप्पूला म्हणाली. हो चंदा, ही तर खूप चांगली कल्पना आहे. चल, आपण एक विमान देखील विकत घेऊया, अप्पू चंदाला म्हणाला. चप्पू ट्रॅव्हलने चंपापूर ते उलटा बुलटा नगर पर्यंत विमान सेवा सुरू केली. चप्पू ट्रॅव्हल कंपनी दर तासाला त्यांच्या विमान सेवेमार्फत 124 लोकांना चंपापूर ते उलटा पुलटा नगर घेऊन जातात. मुलांनो, जर चप्पू ट्रॅव्हलची विमान सेवा पूर्ण दिवस चालत असेल तर तुम्ही सांगू शकता का की एका दिवसात त्यांच्या सेवेमार्फत एकूण किती लोक चंपापूर ते उलटापुलटा नगर जातात? तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ थांबवून याच्या उत्तराचा विचार करू शकता. शाब्बास मुलांनो, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. एका दिवसात 24 तास आहेत, त्यामुळे चप्पू ट्रॅव्हलच्या विमान सेवेने एका दिवसात 124 × 24 किंवा 2,976 लोक चंपापूर ते उलटापुलटा नगर प्रवास करतात. चप्पू ट्रॅव्हलने अगदी कमी वेळात खूप यश मिळवले आणि चंदा आणि अप्पू आणखी उत्साहानी गावकऱ्यांसाठी आधुनिक पद्धतीने प्रवास करण्याचे मार्ग शोधू लागले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशनशी संबंधित शब्द कोडी सोडवण्याची काही मनोरंजक उदाहरणे पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित आणखी मजेदार शब्दकोडी पाहूया.